महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला मोठी आर्थिक मदत करावी अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थमंत्री निर्मला सीतारामन कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना पत्र पाठवले आहे त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे त्यामुळे राज्याच्या विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लाखो हेक्टर क्षेत्रावरील पीक पाण्यात गेले आहे जनजीवन विस्कळीत झाले आहे महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत आज मी तिलाही दिवसाला दहा हजारहून अधिक नवीन रुग्ण सापडत आहेत राज्याला आर्थिक चणचण भासत आहे जून महिन्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडला होता निर्बिडशोधसाठी विठ्ठल ममतामध्ये पुरण भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी ज्या कमळासाठी संपूर्ण जिल्हा राज्य पिंजून काढले त्या कमळाला आज त्यांनी रामराम ठोकला ते आता हातावर राष्ट्रवादीचे घड्या बांधणार आहे त्यांच्या राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश झालेला नसला तरी आज मुक्ताई मुक्ताईनगर येथील फार्म हाऊसवरील गेट वर राष्ट्रवादीचा झेंडा फडकलेला दिसला असे कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी फटक्यांची आतिषबाजी करून आपला आनंद व्यक्त केला खडसेंच्या निर्णयामुळे भविष्यात जिल्हा परिषदेमधील राजकीय समीकरणे बदलू शकतात निर्बिड साठी सुयोग गायकवाड उरण मंगळवार दिनांक एकोणीस दहा दोन हजार वीस रोजी चिंद्रण तालुका पनवेल येथे शेतकऱ्यांची सभा पार पाडली सक्तीने होत असलेल्या एमआयडीसी प्रकल्पाच्या भूसंपादनास यावेळी ग्रामस्थांनी प्रचंड विरोध केला भूसंपादनाचा कोणताही मोबदला शेतकऱ्यांना न कळवता शेतकऱ्यांना विश्वासात न घेता प्रांताधिकारी यांनी चालवलेला भूसंपादन हा अन्यायकारक आहे असे शेतकरी वर्गाचे मत आहे जोपर्यंत ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत या प्रकल्पास येथील ग्रामस्थांचा कायम विरोध राहील असे मत मार्गदर्शन करताना अॅडव्होकेट सुरेश ठाकूर यांनी व्यक्त केले ज्येष्ठ वकील अॅडव्होकेट मदन गोवारी यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला एमआयडीसी प्रकल्प रद्द न केल्यास शासनाच्या विरोधात प्रचंड जनआंदोलन उभ्या करू असा निर्धार ग्रामस्थांनी केला यावेळी कामगार शेतकरी ग्रामस्थ वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते विठ्ठल पावसामुळे अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरणेर पिरकोन सारडे वशेनी गोवटणे कोपरोळी भेंडकळ पागोटे नवगर जासई चिरले धुतुम मोठीजुई दिगोडे जसकार करळ सोनारी फुंडे बोकडविरा नवी शेवा बोळखंड करंजा बोरी भवरा मोरा नागाव केगाव आवरे डोंगरी पाणजे पाणदिवे खोपटा चांजे रांजणपाडा कळंबुसरे घारापुरे आदी ग्रामपंचायत हद्दीतील गावे वाडी वस्ती आदी विविध भागात भातशेती व फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे मात्र अजूनही अनेक ठिकाणी तलाठी व ग्रामसेवक पंचनाम्यासाठी शेतावर बांधावर पोचलेले नसल्याने व आपला कारभार कार्यालयातच बसून करत असल्याने तसेच तलाठी ग्रामसेवक आदी शासकीय कर्मचाऱ्यांवर कोणाचेच वचक नसल्याने तलाठी ग्रामसेवक आपल्या मर्जीप्रमाणे वागू लागले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारे आर्थिक नुकसान भरपाई बाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे हातात आलेले पीक अतिवृष्टीमुळे नष्ट झाल्याने आता, आता शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे शासन कोणत्याही समस्यांची दखल घेत नसल्याने आता शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय कोणताच पर्याय उरला नसल्याचे उरण तालुक्यातील कोपरोले येथील शेतकरी दुर्लभ आसुराम पाटील कुमोदनी दुर्लभ पाटील रमेश चंदेश्वर पाटील यांनी सांगितले बारा महिन्यातलं एक पीक कोकणामध्ये येणार ते म्हणजे भात बारामारी एकदा कोकणात ते म्हणजे भात आणि तेच भात शेती अशी वाया गेले शेतकऱ्यांनी करायचं काय तलाठी कुठे तलाठी ऑफिसमध्ये फक्त बसतात बाहेर कोतवाला तर कोतवालाच पण काम आहे की बाहेर जाऊन चौकशी करायची गावाची माहिती द्यायची ती पण कोतवाल देत नाही कोतवाल पण तलाठी सारखेच झालेले आहेत आता करणार काय आणि त्यांच्याकडे दात मागायला गेल्यावर आपल्याला उलट उत्तर करतात कोतवाल सुद्धा कालचा कोतवाल आहे तो पण उलट उलट करतोय हा जगणार कसे माणूस आणि निर्भीड साठी विठ्ठल बादे उरण उरण येथील चार फाटा झोपडपट्टी येथे राहणारी गजरी उर्फ ऐश्वर्या भीमा काळे ही सतरा वर्षीय मुलगी घरातून मी दानाबंदर मशीद बंदर येथे कचरा भरण्याच्या प्लास्टिक पिशव्या होलसेल भावाने खरेदी करायला चालले असे सांगून गुरुवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी कुठेतरी निघून गेली ती आजपर्यंत आली नाही तिचे कोणीतरी अज्ञात इसमाने कायदेशीर पालकत्वातून अपनयन केले असावे अशी शक्यता नाकारता येत नाही या संदर्भात मुलीच्या पालकांनी आपली सतरा वर्षीय मुलगी गेल्याची तक्रार उरण पोलीस स्थानकात दाखल केली आहे निर्बिड दिनेश पवार उरण केंद्र सरकारचे कामगार कायदे अन्यायकारक आहेत ते कामगारांना व कामगार क्षेत्राला मारक असून उद्योगपतींच्या फायद्याचे आहेत केंद्र सरकारने हे जाचक कायदे केले असले तरी महाराष्ट्र सरकार मात्र कामगारांसोबत असून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न असेल या संदर्भात मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची प्रतिक्रिया कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीदरम्यान व्यक्त केली या बैठकीला कामगार नेते भाई जगताप शशिकांत शिंदे इंटकचे नेते महेंद्र घरत विश्वास उठकी कैलास कदम संजय वढावकर तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते निर्विडू शोधसाठी नवनाथ ठाकूर उरण उरण शहरातील कामठा परिसरात माऊली बिल्डिंगच्या जवळ असलेल्या बिनविषारी धामण जातीचा सहा फूट लांब असा साप सर्पमित्र किशोर पाटील यांनी बुधवार दिनांक रोजी दुपारच्या सुमारास पकडून निर्जन स्थळी सोडून दिला व सापास जीवनदान दिले कामठा माऊली बिल्डिंग येथील नरेंद्र तांडेल व पत्रकार दिनेश पवार यांनी साप असल्याचे किशोर पाटील यांना मोबाईलने कळवले किशोर पाटील यांनी वरील ठिकाणी येऊन धामण जातीचा साप पकडून जंगलात सोडले उरण शहरात कोणताही साप आढळल्यास सर्पमित्र किशोर पाटील यांना संपर्क करावे असं आवाहन करण्यात आलं आहे किशोर पाटील यांचा दूरध्वनी असा निर्भिड साठी दिनेश पवार उरण फसवेगिरी करणाऱ्या एका व्यक्तीस महाराष्ट्र निवडनिर्माण सेनेचे मध्य रायगड जिल्हा संघटक रोजगार स्वयंरोजगार तथा खालापूर तालुका सचिव अभिजित घरत व उरण तालुका उपाध्यक्ष राकेश बुईर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र गोर गोरगरिबांना फसवणाऱ्या तरुणाला धडा शिकवला सदर व्यक्ती लोकांकडून जातीचे दाखले काढून देतो असे सांगून पैसे काढून घ्यायचा यावेळी मनसे सैनिक धनंजय दाबणे विशाल निंबाळकर प्रशांत मुंडे अमित पाटील तसेच संग्राम कांबळे उपस्थित होते अरुण खेतमाली असे फसवेगिरी करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे तो अहमदनगर येथील रहिवासी आहे सदर व्यक्तीने माफी मागून पुन्हा सामान्य लोकांची फसवणूक करणार नाही असा जबाब देत माफी मागितली निर्भिड साठी उरण केडीएमसीच्या खऱ्या कोरोना योद्ध्यांचा खेळ आणि त्यांच्या कुटुंबाच्या उपासमारीची वेळ अजूनही संपलेली नाही कल्याण डोंबिवली महानगरपालिका घनकचरा विभाग कंत्राटी सेवेत काम करीत असलेले विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि आर अँड बी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सुमारे आठशे कामगारांची पालिकेकडून पिळवणूक होत असल्याचे समोर येत आहे दिवसरात्र काम करून दोन ते तीन महिने पगार देत नाहीत मागणी केली असता स्थलांतर केले जाते भविष्य निर्वाह निधी व राज्य विमा कर्मचारी योजनेचा लाभही मिळत नाही अशा अनेक समस्यांवर मार्गदर्शन व न्याय मिळवून देण्यासाठी कंत्राटी वाहन चालक व कामगारांचे कल्याण येथील शुभाष मैदान येथे सभा घेण्यात आली त्यावेळी कामगार सेना अध्यक्ष श्री मनोज चव्हाण कार्याध्यक्ष श्री संतोष धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष श्री राजेश उज्जैनकर यांच्या नेतृत्वात स्थानिक जिल्हाध्यक्ष श्री उल्हास भोहीर कल्याण शहर अध्यक्ष श्री कौशुभ देसाई रोहन अक्केवार गणेश खंडाळे हे देखील उपस्थित होते यावेळी आम्ही तुमच्या सदैव पाठीशी राहू तुमचा हक्क तुम्हाला मिळून देऊ असा दिलासा उल्हास भोईर व कौस्तुभ भोईर यांनी दिला निर्भीड शोधसाठी प्रवीण बेटकर ठाणे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून